आता मग 293 विरोधी पक्षाचा प्रस्ताव, सन्मान्य सदस्य अनिल देशमुख। अध्यक्ष महोदय, 293 प्रस्तावावर अध्यक्ष महोदय अनेक महत्त्वाच्या विषयावर अध्यक्ष महोदय मला बोलायचं आहे। अध्यक्ष महोदय, आपल्याला कल्पना आहे की सध्या राज्य शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे आज अध्यक्ष महोदय शेतकरी अतिशय अडचणीत आलेला आहे। काल सुद्धा मी याबाबतीत थोडक्यामध्ये त्याचा उल्लेख केला होता अध्यक्ष महोदय, पण आज आपण पाहिलं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात 293 विरोधी पक्षात, मुंबई तर संपला, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये कापसाचं पीक होतं अध्यक्ष महोदय, पण आज कापसाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं की भाव नाही। कापूस उत्पादक शेतकऱ्याची परिस्थिती अध्यक्ष महोदय अतिशय वाईट आहे। अध्यक्ष महोदय, आमचं जेव्हा सरकार होतं, काँग्रेस राष्ट्रवादी जेव्हा सरकार होतं 2 वर्षापूर्वी, त्यावेळेस 12-13 हजार रुपयांत का अध्यक्ष महोदय कापसाला भाव मिळाले, पण यावर्षी कापसाचा भाव अध्यक्ष महोदय 6-6.5 हजारावर कापसाचा भाव आलाय, अर्ध्यावर कापसाचा भाव आलाय अध्यक्ष महोदय। आणि काल बोलताना मी थोडक्यात सांगितलं होतं की कापसाला भाव आज का मिळतोय कमी, याचं कारण सुद्धा अतिशय महत्वाचं आहे अध्यक्ष महोदय, की कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया ही जी संस्था अध्यक्ष महोदय, या संस्थेच्या माध्यमातून जे कापड तयार करणारे कारखानदार आहे त्यांना कमी भावामध्ये कापूस मिळाला पाहिजे, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात अध्यक्ष महोदय कापसाची मोठ्या प्रमाणात आयात करण्यात आली, त्याच्यामुळे कापसाचे भाव कमी झाले। त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात कापूस आपला परदेशात गेला पाहिजे, तो परदेशात आपला कापूस न गेल्यामुळे अध्यक्ष महोदय कापसाचे भाव कमी झालेले आहेत, त्यामुळे राज्य शासनाने याच्या बाबतीत कापूस उत्पादक जो शेतकरी आहे त्याला मदतीचा हात दिला पाहिजे अध्यक्ष महोदय, आयात निर्यात धोरण बदललं पाहिजे, आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात जर आर्थिक मदत जर कापूस उत्पादक शेतकऱ्याला त्यांनी तन केली तर त्या कापूस उत्पादक शेतकरी जिवंत राहू शकेल अशा प्रकारची परिस्थिती आहे। सोयाबीनच्या बाबतीत सुद्धा अध्यक्ष महोदय तशाच प्रकारची परिस्थिती आहे। आज आपण पाहिलं की सोयाबीन सुद्धा तो सोयाबीनचा जो आधारभूत किंमत आहे 4,610 याच्या खाली अध्यक्ष होते सोयाबीनला भाव मिळतोय, त्याच्या बाबतीत सुद्धा राज्य शासनाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे। आणि सर्वात महत्वाचं अध्यक्ष होते मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये आमच्या विदर्भामध्ये नागपूर जिल्हा असो अमरावती जिल्हा असो या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात संत्रा मोसंबी किंवा जालन्याच्या भागामध्ये संत्रा मोसंबी होतो, आणि संत्रा मोसंबी अध्यक्ष महोदय बांगलादेशला संत्र्याला फार मागणी आहे, पण बांगलादेशला जेवढा जेवढा जास्ती संत्रा जाईल तेवढा संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या संत्र्याला चांगले भाव मिळू शकतात। पण अध्यक्ष महोदय मधल्या काळामध्ये जो निर्यात कर बांगलादेशला संत्रा पाठवायचा होता तो जवळजवळ 3-4 वर्षापूर्वी अध्यक्ष महोदय 19 रुपये एका किलोला निर्यात कर त्यांनी त्यांना लागत होता, आणि 19 रुपये एका किलोला निर्यात कर लागत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात बांगलादेशला संत्रा जात होता आणि संत्रा उत्पादक शेतकऱ्याला चांगले भाव मिळत होते। पण अध्यक्ष महोदय आता या सरकारने अध्यक्ष महोदय 19 रुपये 18 रुपये किलो वरनं 18 रुपये एका किलो वरनं आता 88 रुपये निर्यात कर झालेला आहे, 18 रुपये कुठे आणि 88 रुपये कुठे अध्यक्ष महोदय, आणि अशा पद्धतीनं 88 रुपये एका किलोला निर्यात कर लागत असल्यामुळे आता संत्रा बांगलादेशला निर्यात होऊ शकत नाही, त्याच्यामुळे संत्राचे भाव सुद्धा कमी झालेले आहेत, आणि अशा पद्धतीनं संत्राची अध्यक्ष महोदय परिस्थिती या ठिकाणी आहे, त्याच्यामुळे या बाबतीत सुद्धा लक्ष देण्याची अध्यक्ष महोदय आवश्यकता आहे। धानाच्या बाबतीत सुद्धा अशाच प्रकारची परिस्थिती आहे अध्यक्ष महोदय, मोठ्या प्रमाणात धान कोकणात होतच, आमच्या भंडारा गोंदिया रामटेक या भागामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये होतो मोठ्या प्रमाणात, धानाला सुद्धा त्या निमित्तानं ज्या पद्धतीनं बोनस द्यायला पाहिजे अतिशय कमी बनवून दिला, बोनस जाहीर केला पण आतापर्यंत बोनस दिला नाही। त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याच्या बाबतीत सुद्धा आज आपण पाहिलं की कांद्याला सुद्धा अतिशय कमी भाव आहे, कांदा उत्पादक शेतकरी सुद्धा अडचणीत आलेला आहे अध्यक्ष महोदय,
मधल्या काळामध्ये केंद्र शासनाने जाहीर केलं होतं की आम्ही कांद्याची निर्यात करू, आणि केंद्र शासनाने जाहीर केल्यानंतर की कांद्याची निर्यात करू म्हटल्यानंतर लगेच कांद्याचे भाव वाढले. पण आता अजून सुद्धा कांद्याची निर्यात चालू झाली नाही, त्याच्यामुळे कांद्याचे भाव सुद्धा अतिशय कमी, अशा प्रकारचे अनेक प्रश्न आहेत की त्यामध्ये आज शेतकरी अतिशय अडचणीत आलेले. अध्यक्ष महोदय, कापसाच्या बाबतीत बोलताना मी सांगितलं की आज कापसाची आधारभूत किंमत आहे ती 6,620 रुपये कापसाची आधारभूत किंमत आहे. पण 6,620 रुपये आधारभूत किंमत असताना सुद्धा याच्यापेक्षा सुद्धा कमी भावात शेतकऱ्यांना मिळत आहेत. सीसीआयचे केंद्र खरेदीसाठी केंद्र शासनाने चालू केले, पण राज्य शासनाच्या माध्यमातून कापूस खरेदी करायला जे केंद्र चालू करायला पाहिजे, आशिषजी, कापूस खरेदी करायला राज्य शासनाच्या माध्यमातून जे केंद्र चालू करायला पाहिजे ते आतापर्यंत महाराष्ट्रात चालू झाले नाही, त्याच्यामुळे सुद्धा कापसाला त्यानिमित्त धाव मिळत नाही. अध्यक्षमध्ये व्यापारी अध्यक्षमध्ये याचा फायदा घेत आहे. अध्यक्षमध्ये आमचं काँग्रेस राष्ट्रवादी सरकार असताना अध्यक्ष मी सांगू इच्छितो की कोरोनाच्या काळामध्ये त्यावेळेस राज्य शासनाने जाहीर केलं होतं की आम्ही शेवटचा बोंड असेपर्यंत महाराष्ट्रामध्ये कापूस घेऊ. 90 लाखापर्यंतचा कापूस शेवट म्हणजे ऑगस्ट पर्यंत त्यानिमित्तानं राज्य शासनाने खरेदी केला होता आणि त्यानिमित्तानं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम केलं होतं. तशा प्रकारची भूमिका राज्य शासनाने घ्यायला पाहिजे. लवकरात लवकर केंद्र चालू केले तर चांगल्या पद्धतीनं त्याच्यामध्ये थोडी भाव चांगला मिळू शकेल. या पद्धतीनं काही पावलं अध्यक्षमध्ये उचलण्याची त्यानिमित्तानं इथे अध्यक्षमध्ये आवश्यकता आहे. अशा प्रकारची परिस्थिती असतानाच अध्यक्षमध्ये कायदा सुव्यवस्थेवर अध्यक्षमध्ये आज आपण पाहिलं की कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती काय आहे. महाराष्ट्र हा सुसंस्कृत राज्य आहे आणि या राज्यामध्ये ज्या पद्धतीनं गुन्हेगारीचं प्रचंड प्रमाण त्यांनी तण वाढलेलं आहे. एनसीआरबीचा रिपोर्ट जर आपण काढला अध्यक्षमध्ये नॅशनल क्राईम रेकॉर्डचा, तर त्यानंतर महाराष्ट्रमध्ये उत्तर प्रदेशनंतर आज महाराष्ट्राचा गुन्हेगारीमध्ये नंबर लागतो. या बाबतीत सुद्धा अध्यक्षमध्ये लक्ष देण्याची अध्यक्षमध्ये इथे आवश्यकता आहे. ज्या पद्धतीनं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे अध्यक्ष, ही घटना माहित आहे. अभिषेक घोसाळकर बद्दल सुद्धा मुंबईमध्ये काय झालं होतं, कशा पद्धतीनं त्याचा खून करण्यात आला हे सुद्धा आपल्याला माहित आहे. पुणे शहरामध्ये अध्यक्षमध्ये भर दिवसामध्ये संदीप मोळचा खून झाला. त्याचबरोबर पुण्यामध्ये एका महिलेला पेट्रोल टाकून त्यानिमित्तानं जाळण्याचा प्रयत्न झाला. अशा पद्धतीच्या अनेक घटना अध्यक्षमध्ये महाराष्ट्रामध्ये त्यानिमित्तानं होत आहे आणि या बाबतीत एनसीआरबीचा अध्यक्षमध्ये रिपोर्ट आहे. त्या एनसीआरबीच्या रिपोर्टमध्ये अध्यक्षमध्ये त्यांनी म्हटलं आहे की क्राईम अगेन्स्ट फॉरेन व्हिजिटर्स, इव्हन मुंबईमध्ये सुद्धा क्राईम अगेन्स्ट फॉरेन व्हिजिटर्स सुद्धा एनसीआरबीच्या रिपोर्टप्रमाणे आपला 5वा नंबर होता देशामध्ये, तो आता 5व्यावरनं 3र्या नंबरवर आलेला आहे. दिल्ली नंबर 1 देशामध्ये, दिल्ली नंतर कर्नाटक आणि कर्नाटकानंतर महाराष्ट्र, महाराष्ट्र म्हणजे मुंबई. अशा पद्धतीने एनसीआरबीच्या रिपोर्टप्रमाणे क्राईम अगेन्स्ट फॉरेन व्हिजिटर्स याच्यामध्ये सुद्धा 7% त्यानिमित्तानं अध्यक्षमध्ये याच्यामध्ये वाढ झाली. अशा प्रकारची संपूर्ण अध्यक्षमध्ये परिस्थिती आहे. अध्यक्ष नागपूरच्या बाबतीत म्हणजे खास मी नागपूरचा उल्लेखासाठी करील की नागपूरमध्ये अध्यक्षमध्ये फक्त एका महिन्यामध्ये, फरवरी महिन्यामध्ये, एका महिन्यामध्ये म्हणजे 2 फरवरीपासून तर 21 फरवरीपर्यंत, 2 फरवरी 2024 ते 21 फरवरी 2024 पर्यंत अध्यक्ष म्हणून येतोय. या 20-22 दिवसांमध्ये जवळजवळ 14 खून त्यानिमित्तानं या 20 दिवसांमध्ये झाले अध्यक्षमध्ये. 2 फेब्रुवारीला अध्यक्षमध्ये वाठोडा येथे धनंजय सिरुडकर आणि कृष्णकांत भट या दोघांचा खून झाला. 2 फेब्रुवारीला अध्यक्षमध्ये कपिल नगर परिसरामध्ये मंगेश मेंढेचा याचा खून झाला. 4 फरवरीला अध्यक्षमध्ये वाठोडा येथे फिरोज शेख सत्तार याचा खून झाला. 9 फरवरीला अध्यक्षमध्ये नंदनवन नागपूरमध्ये संघर्षनगर येथे नीरज शंकर भोयर विशाल राऊत या दोघांचा खून झाला अध्यक्षमध्ये, एकमेकांनी दोघांचा खून केला. 10 फेब्रुवारीला कळंना येथे अज्जू शेखचा खून झाला. 12 फेब्रुवारीला पाचपावली येथे अभिषेक उर्फ भांज्या गुलाबे याचा खून झाला. 14 फरवरीला अजनी भागामध्ये नाईक नगर येथे सूरज उर्फ बिहारी, अशा पद्धतीनं 14 खून त्यानिमित्तानं फक्त या 20 दिवसांमध्ये अध्यक्ष झाले. अशा प्रकारची अध्यक्षमध्ये आमच्या नागपूरचे अध्यक्षमध्ये अवस्था अध्यक्षमध्ये.
आणि यामध्ये प्रामुख्याने इतक्या याच्यामध्ये संपूर्ण नागपूर शहर त्यांनी त्यांना या घटनेमुळे संपूर्ण हादरलेला अध्यक्ष म्हणजे यामध्ये तीन एका दिवशी अध्यक्ष म्हणजे तीन खुनामुळे नागपूर नगरी त्यांनी त्यांना हादरली अशा अनेक बातम्या वर्तमानपत्रामध्ये अध्यक्षमध्ये या आलेल्या आहेत. आणि या बाबतीत अध्यक्ष महोदय आज मी मागच्या अधिवेशनामध्ये एनसीआरबीचे जे आकडे आहेत त्याच्या बाबतीत या ठिकाणी सांगितलं होतं की कशा पद्धतीने एनसीआरबीने नागपूरच्या बाबतीत जे आकडेवारी दिली आहे अध्यक्ष महोदय मागच्या वेळेस मी नागपूरच्या अधिवेशनामध्ये याचा उल्लेख केला होता अध्यक्ष महोदय त्यावेळेस माननीय उपमुख्यमंत्री यांनी सांगितलं होतं की ते एनसीआरबीचे आकडे लाखाच्या सर्वात वाचायला पाहिजे जो एनसीआरबी मध्ये उल्लेख केला आहे मी तेवढंच वाचतो. त्या एनसीआरबीच्या रिपोर्टमध्ये अध्यक्ष मध्ये नागपूरमध्ये घरपुडीमध्ये नागपूर टॉप दाखवलेलं आहे अध्यक्ष मध्ये 10 महिन्यात 836 घरपुड्या नागपूरमध्ये झाल्या म्हणजे मुंबई आणि पुण्यापेक्षा सुद्धा मोठ्या प्रमाणात घरपुड्या अध्यक्ष मध्ये नागपूरला झाल्या. त्याचबरोबर नागपूर हे थेट कॅपिटल अशा पद्धतीचा अनेक वर्तमानपत्रामध्ये त्याचा उल्लेख अध्यक्ष म्हणजे की नागपूर इज द थेट कॅपिटल मोठ्या प्रमाणात अशा चोरीच्या घटना अध्यक्ष मध्ये त्या ठिकाणी वाढलेल्या आहेत. बंदुकराजच्या त्या घटना सुद्धा त्यानिमित्तानं इथे वाढलेल्या आहेत. अल्पवयीन मुलींवर अत्याचारच्या घटना सुद्धा त्या ठिकाणी वाढलेल्या अशा पद्धतीनं नागपूरची अध्यक्ष मध्ये परिस्थिती आहे. त्याच्यामुळे या बाबतीत सुद्धा राज्य शासनाने अध्यक्ष मध्ये त्यामध्ये लक्ष घालायला पाहिजे. अध्यक्ष मध्ये महिलावर होणारे अत्याचार अशा महिलावर होणारे अत्याचारला सुद्धा अनेक घटना अध्यक्ष मध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. मधल्या काळामध्ये आमचं सरकार असताना मी गृहमंत्री असताना अध्यक्ष त्यावेळेस आम्ही शक्ती कायदा आणण्याचा प्रयत्न केला. शक्ती कायद्याचा आम्ही संपूर्ण विधानसभेमध्ये त्यांनी मंजुरी दिली विधान परिषदेने मंजुरी दिली की लवकरात लवकर हा जर शक्ती कायदा आला तर जे महिलांवर जे अत्याचार होतात अध्यक्षमध्ये त्या महिलांवर अत्याचार करणारे जे कोणी आरोपी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई त्यानिमित्तानं होईल या दृष्टीनं शक्ती कायदा त्यानिमित्त आल्यानंतर शक्ती कायदा केंद्रामध्ये मंजुरीसाठी गेला. अध्यक्षमध्ये 1.5-2 वर्ष झालं अध्यक्ष महोदय शक्ती कायद्याला विधानसभा आणि विधान परिषदनी मंजुरी दिल्यानंतर अंतिम मंजुरीसाठी शक्ती कायदा जेव्हा केंद्रामध्ये गेला 1.5 वर्षाच्या वरती आता अजून 1.5 वर्षाच्या वरती केंद्र शासनाकडे शक्ती कायदा मंजुरीसाठी तिथं प्रलंबित आहे. आमची विनंती केंद्र शासनाला राहील राज्य शासनाला राहील की लवकरात लवकर जर केंद्र शासनाने याला मंजुरी दिली तर या शक्ती कायद्याची जर अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रात झाली तर महिलांवर होणारे अत्याचार सुद्धा थांबू शकतील. या दृष्टीने सुद्धा राज्य शासनाने हा कायदा केंद्र शासनाकडनं लवकरात लवकर मंजूर घेण्यासाठी प्रयत्न करावे अशा प्रकारची विनंती करतो. मधल्या काळामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं होतं की राज्याने महिलांच्या सुरक्षिततेसाठी कठोर तरतूद केलेला शक्ती कायदा पारित केला असला तरी अद्याप तो राष्ट्रपतीच्या साक्षरीसाठी प्रलंबित आहे त्यावर लवकरात लवकर साक्षरी व्हावी यासाठी शिष्टमंडळासह राष्ट्रपतीच्या दिल्लीत भेट स्वतः आम्ही घेणार आहोत. अजित पवार साहेबांनी सुद्धा विनंती करील की त्यांनी अशा पद्धतीचं स्टेटमेंट दिलं की मी स्वतः केंद्रामध्ये जाऊन यासाठी प्रयत्न करील तर तशा पद्धतीने सुद्धा त्यांनी प्रयत्न करावा अशा प्रकारची विनंती मी माननीय अजितदादा पवारांना या ठिकाणी करतो. आणि या पद्धतीचा जे कायदा सुव्यवस्था आहे अध्यक्ष मध्ये त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अध्यक्ष मध्ये आज पदं रिक्त आहेत. पोलिसांची पदं अध्यक्ष मध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त असल्यामुळे ती पदं सुद्धा जर भरली तर कायदा सुव्यवस्था सुधारण्यासाठी त्याची चांगल्या पद्धतीने मदत होऊ शकेल. या पद्धतीनं कायदा सुव्यवस्था सुधारण्यासाठी पदाची भरती सुद्धा करावी अशा प्रकारची विनंती करतो. आणि ही विनंती करत असताना एक आपल्याला विनंती अध्यक्ष महोदय एक विनंती राज्य शासनाला करतो. मी जेव्हा गृहमंत्री होतो अध्यक्ष महोदय त्यावेळेस माझ्यावर त्यावेळेसचे पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी आरोप लावला होता. त्याच्या बाबतीत हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने आपला निकाल दिला पण माझ्यावर आरोप लावल्यानंतर मी त्यावेळेस राज्य शासनाला विनंती केली होती की माझ्यावर जो आरोप लावला त्याची राज्य शासनाने चौकशी करावी अशा पद्धतीने मी विनंती केल्यानंतर अध्यक्ष महोदय राज्य शासनाने न्यायमूर्ती चांदीवाल आयोग जे हायकोर्टचे न्यायमूर्ती होते त्यांच्या अध्यक्षतेखाली त्याची इन्क्वायरी लावली. 13 महिने इन्क्वायरी झाली. इन्क्वायरी होऊन इन्क्वायरीचा रिपोर्ट राज्य शासनाकडे आलेला आहे अध्यक्ष महोदय. माझी राज्य शासनाला विनंती राहील की माझ्यावर जो आरोप झाला होता
त्याच्या बाबतीत जे न्यायमूर्ती चांदीवाल साहेबांनी इन्क्वायरी करून रिपोर्ट दिला तो राज्य शासनाकडे, तो राज्य शासनाने रिपोर्ट लवकरात लवकर हाऊसमध्ये मंजुरीसाठी ठेवावा, जेणेकरून जनतेला माहीत पडेल की माझ्यावर जे आरोप झाले होते त्यावेळेस जे चांदीवाल साहेबांनी जी चौकशी 11-12 महिने केली त्यांच्या फाइंडिंगमध्ये त्यांच्या ऑब्झर्वेशनमध्ये काय त्यांनी म्हटलंय ते जनतेसमोर यावं, म्हणून तो रिपोर्ट सुद्धा विधानसभेच्या पटलावर ठेवावा अशी मी विनंती करतो.